ठोंस आते थे घी बेटा की बग में तो शर्पण का माँ है रख मच्छर के रिटर्न बुझा छुड़े तीन अच्छा ठोस आज टिप के टिप का सगी खोले खोले निकाले ले से उड़े से उड़े हाँ ती कोरे टास्ते कुटत हैला को पहाय तो एकच की एकच बसला मला आम्हाला एकच बसला आम्हाला नको जास्त पांढरा निघन ते कोणता एक नाही ग मोठं म्हणलं काय कमी माहिती माणसाला काय कमी माहिती मी तिथून आल्या मला दिना मी तिथून आल्या सगळ्या लोकांच्यात अशा भरत्या कर तू खाय ना पण काय जेवायला तू खाय ते पोर गेलं की मग त्याला भाजी वडा मन म्हणते मग तुला नाही खा वाटत नाही पण कुठे दोन दोन भाज्या करीत नाही ना उलास येत आले होते आजी आम्ही आलो थांबे बाबा मागू मागू चा आणि कुणाला बी देते अग मा मोठ्याला घरी मागते ग मी असं मागून म्हणले मला एक जणीन भाजी द्या आणि एक जणीन वडा द्या बर म्हणते त्याने बोललेलं होत आणलंय ते कुला माय काय म्हणतील माय गावातले लोक मला काय म्हणतील कुकू लावायचे हा गा आता का आता आता मी तुझ्या बायाने लावायचं म्हणले हा कुकू लावायचं आता काय 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 आलाय तर लावायचं म्हणले मग त्या एक राहतात नवरे नवऱ्यासाठी म्हणून लावून बसत त्याला कोणी कोणी म्हणते बाय मा नवरा आहे म्हणून मी काय म्हणते ते असला म्हणून लावायचं का नको अगदी म्हणतात पण पांढर तोडायला हा काळ तोडायला अग कुकूच म्हणायचे संविधान लिहून गेलेत काय घटना लिहून गेलेत ना बाबासाहेब गेल्यात मला कळत आहे ना बाबा अगं मी तेच म्हणते त्याच्यावरून कायदे तयार झाले त्याच्यामुळे किती वर्ष झाले हो माय ग बस बरं पंचवन छप्पन वर्षाला मेलेले हो 2056 अगं 1956 हो 1956 आणि जकारचा 12 1960 जसं झालं ते जाऊ दिला जकाराचा 12 तू कुकुला म्हणाले मला काय म्हणते लोक काय म्हणत असतात लोक बरं वा असे इकडे आरोंगी राहिले असं तर जमलं असतं हाय बाय मा नवरा मग मिळालाय म्हणते लांब निकालला असतीस तर हो लांब गावात काय होत आता ओळख पाळकर भेट मट मट कशाला ग लोक काय म्हणतील काय म्हणते लोकांना काय आपल्यासोबत हे करायचं काय गेलं पडले लोकांना जाय बरं पोरगी एखादी राहणं झाली तर त्या लावी त्यात त्या मी तुला म्हणायला लागले हो वाजू नये तू अनवरा मेला तर 4 वर्ष कुकू लावलं असताना तुला माहित मग काय करायचं हो 3 वर्ष आमचा बाबा माहित सांगितलंय जवा कळत तिला तवा तिनं ते कुकू बोलडे 3 वर्ष लावलं 3 वर्ष कुकू लावलं म्हणून म्हणते आता बी समजायचं तसं तुला काय समज होता द्यायचं सोडून संपला विषय सोडून द्यायला मी थोडीच ते नांदत नव्हते अगं मी काय म्हणायला लागले तू त्याच्याजवळ होतीस का त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही ना त्याच्यामुळे तुला लग मा ही शाळा त्या दुसऱ्या माणसाला शिक बाय म्हण म्हण नको बाबा म्हण नको द्या 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 नको चला उपत आहे ग
आपलं कपाळ उपतय लावायचं काय नाही. जुना झाला किल्ल्यांवर गिलावा द्यायला, जुना झाला किल्ल्यांवर गिलावा द्यायला. उगी गिलावा देते ते काय अगं मैंदी लावली का हो अगं मैंदी मला म्हणतेच मैंदीला म्हणले मला चक्कर येते उन्हा तिंडावं लागते शेळ्या माझ. मी काय म्हणते लाव म्हणते मी आणून देते तुला कोण आणून देते पुढच्या खेपीला आणून देते लावायचं आपलं काय संबंध नाही ते नवऱ्या साठीच नसते करायचं. अगं माझं खाऊन हाडा आगत असत का इतकं ताज कस आज का पासून हे झाले राडव पण भोगले आणि आता मरायच्या टाइमला कुकू म्हणजे माझ्या मड्याला बी कुकू लावलं पाहिजे. आता कायदे हे आले सरकार बी म्हणते कुठल्याच बायाचं पांढर कपडा ठेवू नका त्याला चांगलं हे करा म्हणजे त्याला चांगलं जगू द्या आनंदानं जगू द्या. मला पावा हिरव्या बांगड्या भरत लाग पुन्हा बाया येत्या वाण द्यायला तर मी वाण देत बस वाण कुठं मी कवा देते का मी काय आहे नाही का मी दिलंय का वाण का आपलं वाण नाही द्यायला. मग मी काय म्हणते कुकूच लावायचं फक्त आपलं बरं लावी ना अंजायचं बरं अंजाय अंजाय बरं निळी लावी निळी घेवळी निळाचा पुरा बाबाचा घेत बाया मला एक बार मालाडला निघ तिकडे मालाडला कुठं मुंबई मध्ये तू गेली नाही तिथं नाही ना मा मालाडला नाही ग काय म्हणणार गोरेगाव का गोरे दादर दादरला का दादरला गेलते एकदा गेली दादर भीमा कोरेगावला जायचे हो कुठं जायचे भीमा कोरेगावला कोरेगाव जायचे हो शेळ्या इकडं ना तर ते राजकीला नेलतच का नागपूरला नेलत नाही हो दादरला नेलत अगं ते कुठं होडी मध्ये बसून अलिबागला नेलत समुद्राकडे नेलत हो त्याला काय माहिती ग ते लय फिरून आणलं होतं काय म्हणते नाही म्हणले लय तिथं गौतम बुद्धाचंच आहे सगळं हा हा प्याकोडाला नेलत डोंबिवलीला तिकडं प्याकोड आहे तिकडं नेलत डोंबिवलीला आहे आणि ह्याला बी आहे चैत्यभूमी आहे दादरला आहे दादरला गेलतो प्याकोड्याला गेलतो पुन्हा आपण नागपूरला पण गेलतो ना मी नाही गेलो भीमा कोरेगावला मी अशी जाऊन येते मी त्या ह्याच्या टायमाला जात नाही त्या एक तारखेला नाही जात मी अशी जाऊन येते मग असं जाऊन येऊ नाही तर लय गर्दी असते तिथं नाही 1 जानेवारीला गर्दी असतील एक तास असंच जायचं भेटून यायचं असंच जाऊन यायचं नाही तिथे गर्दी बघायचं तिला गर्दी बघायची असत मग जाऊ ना म्हणतरी 1 जानेवारीला जाऊ मी घेऊन जाईन तुला जानेवारी महिन्यात असते पुष महिन्यात हो पुष महिन्यात हो तेव्हा असतं ते भीमा कोरेगावला मग भीमा कोरेगावहून तसंच मग ते प्यागुडा कोणकडे मुंबई ते होडीतून जावं लागतं ते हा प्यागुडाला बी जायचे जाऊ दे आता कोणी आता या शेळ्याला गिराकी आहे ना मागायला तर स्वस्त इकून टाक मग इकून टाक